अतिवृष्टीमुळे राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पुराने हाहाकार उडाला आहे। सततच्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून अनेकांना प्राण गमावे लागले, तर या परिस्थितीमुळे या भागातील नागरिकांची वाताहत झालेली असून संसर्गजन्य आजाराचा फैलाव होऊ शकतो। त्यामुळे आपत्कालीन पूरग्रस्तांसाठी अश्वमेध मेडिकेअर प्रायव्हेट लिमिटेड कोपरगावचे संचालक डॉक्टर ज्ञानेश्वर वाघचौरे यांच्यातर्फे वैद्यकीय औषधे साथीचे व संसर्गजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी आयुर्वेदिक कफेक्स व प्रोटेक्ट या औषधांची गाडी आज बुधवार दिनांक 18 जुलै 2021 रोजी सकाळी 9 वाजता त्या गाडीस आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात येऊन ही गाडी रवाना करण्यात आली आहे। देशात किंबहुना राज्यात जेव्हा जेव्हा संकट आली त्यावेळी कोपरगावातून पीडितांना मदत करण्याचे काम झाले आहेत। महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे, दक्षिण भागामध्ये आणि कोकण पट्ट्यामध्ये जो परिसर आहे तिथे महापूर आलेला आहे, बरेच लोक तिथे बाधित झाले आहेत। औषधांचा साठा देखील दिसलेला आहे। त्याचा विचार करता अश्वमेध इंडस्ट्री मेडिकेअर तिथचे डॉक्टर वाघचौरे यांनी जे औषध कोरोनासाठी प्रोफेक्स आणि प्रोटेक्ट अशा नावाने बनवलं होतं, ते गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाच्या महामारीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने बऱ्याच लोकांनी त्याचा वापर केला आणि चांगले रिझल्ट त्याचे आलेले। म्हणून आजच्या या काही महापूर आलेला आहे, त्या महापुरामध्ये बाधित लोक यांना औषधाचा पुरवठा त्यांच्या कंपनीच्या वतीने केलेला, त्या औषध आता आज कोपरगावमध्ये रवाना होत आहे। अशा पद्धतीने आपण सर्वजण जे काही बाधित लोक झालेले आहेत अशा लोकांना मदत करणं गरजेचं आहे। सरकारने देखील मदतीची घोषणा केलेली आहे, त्याचबरोबर विविध संघटना असतील, पक्ष असतील, सर्वजण महापुरामध्ये बाधित झालेल्या लोकांची मदत करतात, आपण सर्वांनी त्या ठिकाणी करावी जोडी। सदरील मदत ही कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, रायगड, सातारा या जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पोहोचवण्यात येणार आहे। सदरप्रसंगी डॉक्टर ज्ञानेश्वर वाघचौरे, सत्यनारायण मनगट, विकास गायकवाड, तुषार आव्हाड, किरण जोरवेकर, निलेश साळवे, चंद्रशेखर आव्हाड, महमूद सय्यद, रमेश गवळी, फकीर मामू कुरेशी, राजेंद्र वाघचौरे, संदीप पगारे, विरण बोरावके, वाल्मिक लहिरे, राहुल देवळालीकर, मंदार पहाडे, इम्तियाज अत्तार, प्रकाश दुशिंग, सुनील शिलेदार, प्रशांत वाबळे, चंद्रशेखर म्हस्के, गोरक्षनाथ जामदार, रावसाहेब साठे, दिनकर खरे, गणेश घाटे, शुभम शिंदे, जाफर कुरेशी, राजू बागवान, जावेद शेख आदिजन यावेळी उपस्थित होते। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा।